पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. संपूर्ण मानव जातीच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आवश्यक वस्तूंचं निर्माण करण्यासाठी साधनं ही असायलाच हवीत. म्हणूनच आपल्याला या आधुनिक युगाचं स्वागतच करायला हवं. रात्रीला जेव्हा बाळाला त्या बाजेवाल्या संघ पाहिलं ना ताई, मनाला वेगळंच भ्या वाटायला लागलंय. आता समधीकडं अंधारच अंधार दिसतोय. काळजी तर मला भी वाटते ग. काय बी झालं तरी बाळाने भाऊचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्यांची साथ सोडून घरी आला पाहिजे. असं झालं ना तर लय बरं होईल. आई, कशी आहेस बाय? चल चल आत ये, आत ये, मी पाणी आणते तुला. ये बाई आती. गंगा बाय माझी, ये, ये. बरी आहे, ये पाणी पी. लगीन झाल्यानंतर पोरी लवकर लवकर माहेरला नाही येऊ शकत, माहितीये. इतकी जबाबदार झालीय ना पोर. आठवण नाही का गय्येत? नाही आत्या, तसं नाही, पण त्या घरची बी लई जबाबदारी आहे ना, तिथं पण बघावं लागतं. तुझ्या तोंडनं हे ऐकून इतकं बरं वाटतंय ना. आई कशी आहेस ग? तुझी तब्येत कशी आहे? ठीक आहे. बाबा सांगत होते तू बिलकुल लक्ष देत नाही स्वतःकडं. अग काय बी सांगतात तुझे बाबा? अग चांगले आहे म्या, बघ मला. घरी समजे ठीक आहे? वयात त्या सासू सासरे बाकी समजे? समजे ठीक आहेत. कसा आहेस तू ताई? माझ्यासाठी काय आलं? आणि माझ्यासाठी? अरे थांबा तरी, आत्ताच आली नव्हती, जरा आराम करू दे तिला. आली नाही का लगे? काय आणलं काय आणलं माझ्यासाठी? गंगा काय आई? एकटीच आलीस, समजा ठीक आहे ना? वय आई समजा ठीक आहे. त्यांना थोडं काम होतं म्हणून मी ऐकली चाले. आणि अग किती वाढलीस तू? अग कुठं काय, ठीक तर आहे म्या, हे तुझ्यासाठी. अरे वा. आणि हे तुझ्यासाठी, आणि हे बेसनाचं लाडू मी तुम्हा समध्यांसाठी आणलं आहे, खास करून बाळासाठी, त्याला लई आवडत्यात ना. आई बाळा कुठं आहे, दिसत नाही त्यो? त्यो आता या घरात नाही राहत. नाही राहत म्हणजे? त्यानं बाजा वाजवण्याच्या नादात घरच सोडले. हा एकच खोल डोसक्यात भरले, बस बाजा वाजवायचा. माहित नाही काय लिवले नशिबात ते. पण कुणी त्याला थांबवलं का नाही मला सांगा. असं होईल का? समध्यांनी थांबवलं पण तो कोणाचं ऐकतोय का? आई आता ऐकल त्यो, मी दादाला बोलावून आणतो, तुझं नाव ऐकून तो धावतच येईल बघ. थांब थांब, मी आधी येते तुझ्या संग. ताई तू इथंच थांब, मी बाळा दादाला घेऊन येतो बघ. जाऊ दे त्याला, तू बस. आणि ताई आमच्यासाठी काय आणलं? आणलंय ना तुम्हा दोघांसाठी बी आणलंय. हे तुझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी. बाळा दादा गंगाताई आलीय आणि तुझ्या आवडीचे लाडू बी आणले आहेत, तुला शोधत होती, चल लवकर. खरंच? चल 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 चल. कुठं चाललायस तू? अरे गंगाताई आली आहे, मॅन थांबू शकत. चल चल.
जर बाजा वाजवायची नशा उतरली असेल तरच घरी, नाहीतर बाहेरच थांब। बाबा तुम्ही हे काय बोलताय? भीम बाबा, बाळा दादा, तूच निवड तुला कोण पाहिजे। अहो काय बोलताय तुम्ही, यो कसला प्रश्न आहे? पोरग घरी आलाय येऊ दे त्याला। नाही, हा पुन्हा तिकडे जाणार, मग परत येण्याचा काय अर्थ आहे? हा घरी तेव्हाच येईल जो माझ म्हणणं ऐकल। बाळा, पण बाबा, भीम म्या तुला जे सांगितलं ते तू ऐकलंयस नव? बाबा तुम्ही तर माझा बाबा आहे आणि हा माझा भाऊ आहे, मग म्या यातून कसं निवडू की मला कोण पाहिजे? आपला पक्ष नेहमीच आपल्याला निवडावा लागतो, जीवनाच्या प्रत्येक वेळ नव निवडावा लागतो की आपण बरोबर चाललो आहोत की चुकीकडे चाललो आहोत। आणि खरं बोलण्यासाठी ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे, एवढी ताकद की तुझ्या वयाचा लहान मुलगा बी चूक आणि बरोबरच्या आधारावर आपले बाबा आणि भाऊ यामध्ये जो बरोबर आहे त्याला निवडू शकल। आणि माझ्यासाठी हे बरोबर आहे की बाळा या घरात तवाच पुन्हा येईल जेव्हा तो बाजा वाजवणं बंद करेल। बाबा रागावतात आम्ही काम केलं तर? अरे ते तर सगळेच आई वडील करतात, पण खांद्यावरचं ओझ कमी झालं तर कोणाला नाही आवडणार। आणि माझ्यासाठी हे बरोबर आहे की मी बाजा वाजवणं नाही सोडणार। कारण त्याच्याशिवाय मला दुसरं काहीच नाही करायचं। बाळा हे काय बोलतोयस तू? बाबा मी इतके दुरून आली आ, येऊ दे ना बाळाला घरात। अवतीयो लहान आहे अजून। लहान आहे, मग लहानांनी मोठ्यांकडून शिकायचं असत। आपल्याच मनाचं करतो, कसली काय भीती वाटत नाही, चुकीचा हट करतोय आणि म्या हे सहन नाही करणार। आहो पण बाबा एवढं कठोर। गंगाबाई तुला काही गोष्टी माहित नसतील, तू जरा शांतच रा। आता कोणी काहीच बोलणार नाही, समजलं? बा दादा अरे काय करतोयस तू, हट्ट सोड की। म्या जे काय करतोय ते बरोबर करतोय। माफ कर बाळा दादा, मला आता तू चुकीचं वाटतोस। बाळा चल ना घराच्या बाहेर, आपण बाहेर जाऊन बोलू। नाही ताई, तू इथंच थांब। तू जर मला घराच्या बाहेर भेटली तर घरातल्या माणसांना त्रास होईल। थांबा समद्यांनी, कोणीही कुठं जाणार नाही। भीम जाऊ द्या भीमाला। Thank you.
तुझ्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस, चल ना घरी। तू आपल्या बाबाचा पोरगा आहेस ना, आणि बाबा पण तुझेच बाबा आहे। जे त्यांना बरोबर वाटत तेच तुला बी वाटत, आणि मी चुकीचा आहे ना, माझा पाटला का करतोयस, जा इथून। दादा माझं ऐकून तरी घे की। नाही ऐकायचं मला तुझं काय बी। आणि तू तर त्यांच्या बाजून आहेस ना, त्यांच्या बाजूनच राहा, माझ्या मागे येऊ नकस, जा इथ न। काल तुझे बाबा पण आले होते बाळाला समजवायला, आणि आता तू प्रयत्न केलास पण काही फायदा झालेला नाही। आता बाळा तेच करणार जे मी बाळाला सांगणार। मी बाळाला तुमच्या सगळ्यांपासून खूप दूर घेऊन जाईल। त्या दिवशी शाळेत तू सर्वांसमोर माझा अपमान केला होतास ना, हा त्याचाच बदला आहे। आता जा घरी, आणि एका भावाशिवाय राहायची सवय लावून घे स्वतःला। माझ्या भावाला मी परत घरी घेऊन जाईनच। ठीक आहे, आता मी पण बघतो तू त्याला घरी कसा नेतोस ते। वाजू दे पोराला, माझ्या पण त्याला घरी येऊ द्या। अहो बाळा पोरगा आहे आपला। माझा भी पोरगा आहे तो, आणि माझा पोरगा माझ्या समोर दरीत पडत असेल तर मी काय पडू देईन त्याला। काल बघितलं ना बाळाचे मित्र काय करत होते, ते आपला बाळा पण तेच करणार, तू सहन करू शकशील? हे बघ भीमाबाई, बाळाला आपल्याला समजवावं लागेल, आपल्यालाच काय तो निर्णय घ्यावा लागेल। त्याला चुकीच्या वाटेवरून योग्य मार्गावर आणणं आपलं काम आहे। शेवटी आपण त्याचे आई बाबा आहोत, आपण नाहीतर कोण करणार? पण भाऊ, हे जरुरी तर नाही आहे ना कि समधी पोरं शिकतील। समद्यांची आपापली आवड असते, आडनीड वय आहे, काय उलट सुलट केलं तर काय करणार आपण? खरात मी खरं बी बोलायचं नाही। अरे मी कुठं म्हणतोय, मी सारी पोरं एकसारखी असतात। शिक्षण फक्त आवडीची गोष्ट नाही तर बुद्धीच्या विकासासाठी गरजेचं आहे। बाळाचं वय आता शिकण्या सवरण्याचं समजून उमजून घेण्याचं आहे, पण त्याच्यावर आता बाजा वाजवायचं भूत सवारलंय। त्याला काय अंदाज तरी आहे का कि बाजा वाजून त्याचं आयुष्य कसं होणार आहे पुढं? आणि मीरा, हे जरुरी नाही ही आपली समधी पोरं शिकून सवरून मोठी माणसं होती, पण हे जरुरी आहे की आपण आपल्या मुलांना शिकून सवरून मोठा माणूस बनवण्याचा प्रयत्न करू। आणि बाळाचं डोकं किती बी गरम असू दे, तो स्वतःला बर्बाद नाही करू शकत, आणि म्या त्याला होऊ देणार नाही। बाबा तो काय बी उलट सुलट नाही करणार, तुम्ही समध काळजी नका करू, म्या बाळा दादाला घरी परत घेऊन येईन। आई तू रडू नकस, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल, मग बाळा दादा संग तुझी भी काळजी करावी लागल, आणि एका लहान लेकरानं किती काळजी करायची ना। वय आणि भीम जास्त चिंता करील तर त्याच पण डोकं दुखल ना, वय ना बाबा।
वय आई, आपला भीम किती समजूतदार झालाय ना ग। वय लईच जास्त। आणि ताई तुला माहित आहे का, आज मुख्याध्यापकांना संकल्प पत्र लिहून दिलंय। आणि त्या मुख्याध्यापकांनी सांगितलं आहे की भीमनी जर शाळेचं नाव मोठं केलं तर त्याचं नाव शाळेच्या मुख्यदारावर लिहिलं जाईल। विचार करा, ज्या शाळेत आमचं नाव घालून घेत नव्हते त्या शाळेच्या मुख्य दारावर भीमाचं नाव लिहिलं जाईल। आणि नाव तर तिथं पाहिजेच, आणि तुला हे करावं लागल। बाबा जर तुम्ही मला मारलं तर मी कप्तान साहेबांकडे तुमची तक्रार करेल। जर बाजा वाजवायची नशा उतरली असेल तवाच घरी ये। मी बाळाला तुमच्या सगळ्यांपासून खूप दूर घेऊन जाईल। त्या दिवशी शाळेत तू सर्वांसोबत माझा अपमान केला होतास ना, हा त्याचाच बदला आहे। आता जा घरी आणि एका भावाशिवाय राहायची सवय लावून घे स्वतःला। शेठजी, एवढ्या रात्री बोलवलं मला? तुझ्या सारख्यांना दिवसा बोलवलं तर लोक आमच्या दुकानात येणंच बंद करतील। हे सांग, बाळाला किती पैसे देतो? अहो आता कसं देणार, हा जेव्हा तो चांगला वाजवीन तेव्हा काहीतरी देत जाईन। एके पैसे आणि जाऊन बाळाला दे, त्याला सांग की तू चांगला वाजवतोय, पहिली कमाई आहे। आणि लक्षात ठेव, प्रत्येक उत्सवात त्याला सगळ्यात जास्त पैसे देत जा, आणि बाकी लोकांपेक्षा जे पण जास्तीचे पैसे देशील ना ते माझ्याकडून घेत जा, समजलं? शेठजी, तुम्ही बाळाला पैसे देता याची काय गरज आहे? त्याचं बाजा वाजवण्यात मन लागून जाईल। तसंही एका कलाकाराला प्रोत्साहनाची खूपच गरज असते, आणि पैशांची पण। आता निघ, तुला कोणी बघायच्या आत निघून जा इथून। तर निघ इथून। ओय शेठजी, विचार करतोयस भीम? बाळा दादाचा काय? गंगाताई म्हणत होती ना की आपण समजे भाऊ बहीण आनंदी आहोत, तसंच बाळा दादाला भी आनंदी राहायचा अधिकार आहे। पण तो तिच्याशी बोलू भी शकत नाही आणि तिच्या हातचा लाडू भी खाऊ शकत नाही। पण यात बाळा दादाची चूक आहे ना, तो बाजा वाजवण्याच्या नादात इतका येडा झालाय, माझं डोसकं फोडलं, स्वतःची पुस्तकं फेकली आणि आई बाबांना सामद्यांसमोर उलट बोलला, घरला यायला नकार दिला। एवढं समद करून पण कुठल्या गोष्टीची पर्वा आहे का त्याला? मला माहिती आहे की मी सर्वांना दुखी केलंय, बाबा, आई, भीम, आनंद, आत्या, समध्यांनाच। मी त्यांच्याशी वागलोच तसं आहे। मी आनंदला धक्का द्यायला नको होता आणि भीमाशी बी असं उन्मटपणे बोलायला नव्हतं पाहिजे। ते दोघं बी माझ्यापेक्षा लहान आहे। गंगाताईनं माझ्यासाठी लाडू आणले असते, समध्यांनी खाल्लं असते, मला बी खायचे। बाळा,
कुठं चालला? बेसनाचे लाडू खायला. याला एवढ्या रात्रीचे बेसनाचे लाडू कुठून गावत्याल? घरात तवाच परत येईल जेव्हा तो बाजा वाजवणं बंद करेल.